ट्वेल्थ केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे अमाइन्स. लास्ट लेक्चरलाच आपण स्टार्ट केलं होतं. अमाइन्समध्ये आपण काय स्टडी करतोय तर कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. ज्या कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन असतो म्हणजेच एन एच टू ग्रुप त्यांना आपण अमाइन्स म्हणतात. एन एच टू ग्रुप मग त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन, त्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं. त्यानंतर सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स त्याच्यामध्ये परत सिमेट्रिक अँड अनसिमेट्रिक किंवा सिम्पल अँड मिक्स्ड अमाइन्स, देन लास्ट क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये होतं तर ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अमाइन्स. जर स्ट्रेट चेन असेल कंपाऊंड तर त्याला म्हणतो आपण ॲलिफॅटिक अमाइन्स, आणि जर ॲरोमॅटिक बेन्झिन रिंग सारखं स्ट्रक्चर असेल तर ॲरोमॅटिक अमाइन्स. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचरचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. आता दोन पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर करतो. फर्स्ट असते कॉमन नॉमेनक्लेचर किंवा कॉमन नेम्स, अँड देन IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. आता फर्स्ट त्याच्यामध्ये आपण कॉमन नेम्स बघूया. कॉमन नेम्स ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स आर गिव्हन बाय रायटिंग द नेम ऑफ अल्किल ग्रुप फॉलोड बाय सफिक्स अमाइन, दॅट इज अल्किल अमाइन. आता कसं नेमिंग केलं जातं बघा, याच्यामध्ये अल्किल ग्रुप ज्याला NH2 ग्रुप आठायचा आहे असा अल्किल ग्रुप नाव याचं नेमिंग काय करायचं, अल्किल ग्रुप आणि अमाइन. म्हणजे समजा आता CH3NH2 हे स्ट्रक्चर आहे, म्हणजे आता याच्यामध्ये अल्किल ग्रुप कोणता आहे, CH3 आणि NH2 हा अमाइन ग्रुप त्याला अटॅच आहे. मग याचं नेमिंग काय केलं जातं, मिथिल अमाइन. नेमिंग काय करतात, मिथिल अमाइन म्हणजेच अल्किल अमाइन. जो अल्किल ग्रुप असेल तो अल्किल ग्रुपला यायचा आणि पुढं अमाइन. आणि हे एक असतं की ह्याच्यामध्ये जो आपण लिहितो त्याच्यामध्ये कोणताही स्पेस ठेवायचा नाही, आहे तसं काय लिहायचं, जोडून ते लिहायचं अल्किल अमाइन. सो इन दिस केस ऑफ मिक्स्ड अमाइन्स द नेम ऑफ अल्किल ग्रुप्स आर रिटन इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. आता जे काय अल्किल ग्रुप्स त्याच्यामध्ये जास्त असले, एकापेक्षा जर जास्त अल्किल ग्रुप असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे. इफ 2 or 3 आयडेंटिकल अल्किल ग्रुप्स आर अटॅच्ड टू नायट्रोजन ॲटम. आता जे नायट्रोजन ॲटमला 2 or 3 आयडेंटिकल ग्रुप्स जर अटॅच असतील तर प्रिफिक्स डाय ऑर ट्राय इज ॲडेड बिफोर द नेम ऑफ अल्किल ग्रुप. आता हे जास्त करून तुम्हाला रूल माहीत असेल आपण काय यूज करतो ते. आता जर 2 or 3 असतील अल्किल ग्रुप, 2 or 2 जास्त किंवा 2, 3, 4 वगैरे असतील तर कोणते प्रिफिक्स वापरायचे, तर डाय ट्राय टेट्रा हे प्रिफिक्स वापरायचे बिफोर द नेम ऑफ अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपच्या अगोदर हे प्रिफिक्स वापरायचे. देन पॅरेंट अरिल अमाइन काय सांगितलं बघा, पॅरेंट अरिल अमाइन C6H5NH2 काय, पॅरेंट अरिल अमाइन C6H5NH2. आता ह्याच्यामध्ये हे जे काय C6H5 अरिल ग्रुप आहे आणि पुढचं काय तर अमाइन फंक्शनल ग्रुप आहे. इज नेम्ड ॲज ॲनिलिन. आता ह्याचं काय नेम आहे तर ॲनिलिन हे कॉमन नेम आहे. तुम्हाला माहीत असेल बेन्झिन रिंगला जेव्हा डायरेक्टली NH2 ग्रुप अटॅच असतो, कॉमन नेम आहे बेन्झिन रिंगला डायरेक्टली NH2 अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात, तर ॲनिलिन. जेव्हा NH2 अटॅच असतो तेव्हा त्याला म्हणतात ॲनिलिन. किंवा CH3 वगैरे पण तुम्हाला नेमिंग माहीत असेल, पण आता इथं फक्त पण अमाइन ग्रुप बघणार आहे. सो अरिल अमाइन हे काय तर अरिल अमाइन ह्याचं कॉमन नेम काय असतं, ॲनिलिन. तेच IUPACने पण ॲक्सेप्ट केलं आहे, त्यामुळे त्याला IUPACनुसार पण ॲनिलिनच म्हणतात. सो अदर ॲरोमॅटिक अमाइन्स आर नेम्ड ॲज डेरिवेटिव्ज ऑफ ॲनिलिन. आता दुसरे जे अमाइन्स असतील ते काय करतात, तर त्याचे डेरिवेटिव्ज ऑफ अमाइन्स. फॉर एक्झाम्पल एक सांगते तुम्हाला बघा, आता समजा हे स्ट्रक्चर आहे, इथं काय आहे तर तुमचा NH2 ग्रुप, अमाइन फंक्शनल ग्रुप NH2, जर इथं CL, बाकीचे जे ॲरोमॅटिक असतील त्याला काय करतात, त्याचे डेरिवेटिव्ह म्हणून कन्सिडर करतात. याचं मग जर याचं नेमिंग करायचं असेल तर बघा, कोणत्या पोझिशनला NH2 पासून 1, 2 or 3 पोझिशनला, म्हणजेच कोणती पोझिशन आपण म्हणतो तर मेटा पोझिशन. सो मेटा याचं नेम काय होतं, जर कॉमन नेम करायचं झालं तर मेटा क्लोरो ॲनिलिन. काय नेम होतं, मेटा क्लोरो ॲनिलिन. परत अजून कोणता पण ग्रुप असेल, ब्रोमिन असेल किंवा कोणताही असेल, त्याला अल्फाबेटिकल प्रमाणे नेमिंग द्यायचं, अर्थो असेल किंवा ब्रोमो वगैरे असेल आणि ॲनिलिन लास्टला तुमचं डेरिवेटिव्ज ऑफ ॲनिलिन असं त्याचं काय केलं जातं, नेमिंग केलं जातं. आपण चार्ट बघणार आहे तर चार्टमध्ये आहे कॉमन नेम पण आहेत आणि IUPAC नेम पण आहेत. IUPAC नेम्स इन IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीममध्ये काय करतात बघा नेमिंग कसं, इन IUPAC सिस्टीम प्रायमरी अमाइन्स आर नेम्ड बाय रिप्लेसिंग द एंडिंग ई ऑफ द पॅरेंट अल्केन बाय सफिक्स अमाइन. आता अल्केनमधलं जे पॅरेंट अल्केन असेल, म्हणजे कोणतंही मिथेन इथेन वगैरे काय असेल, तर अल्केनचं जे स्ट्रक्चर असतं, म्हणजे आपण लिहितो स्पेलिंग ALKANE, तर अल्केनमधलं
जो ई आहे तो काय होतो इथं रिप्लेस होतो कशानं, अमाइनला. मग याचं नेहमी काय होतं, अल्कॅमाइन्स. काय होतं, अल्काना अमाइन्स किंवा अल्कॅमाइन्स याला म्हणतात. सो ई फक्त आपल्याला रिप्लेस काय करायचं, ई रिप्लेस करायचं आणि त्याच्यासमोर काय लिहायचं, अमाइन. समजा CH3NH2 असेल, मग अशी घेतलेलंच आपण एक्झाम्पल घेऊ, CH3NH2, त्याच्यामध्ये हा ग्रुप कोणता, मिथाईल ग्रुप आहे. जर कॉमन नेम केलं तर काय होतं, याचं मिथिल अमाइन. पण आता इथं आपल्याला IUPAC नेम करायचं आहे, तेव्हा काय येतं, याचं मिथेन आपण लिहितो METHANE. मिथेनमधला काय करायचं, ई फक्त रिप्लेस करायचं अमाइननं, मिथा अमाइन. याचं स्ट्रक्चर काय होईल, मिथॅन अमाइन. हे असं त्याचं नेम होतं, याचं नेमिंग. फक्त काय करायचं, तुमचं ई रिप्लेस करायचं, जे IUPAC पॅरेंट जे अल्केन असेल, अल्केनमधला ई रिप्लेस करायचा अमाइन ग्रुपनं. अ लोकंट इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ अमायनो ग्रुप इज ॲडेड बिफोर द सफिक्स अमाइन. आता जेव्हा मोर नंबरचा असेल अल्केन, तेव्हा अमाइन ग्रुपची पोझिशन लिहायची. जर जास्त कार्बन वगैरे असतील तर अमाइन ग्रुप कोणत्या कार्बनवर आहे, कोणत्या कार्बनला अटॅच आहे, ती पोझिशन तिथे इंडिकेट करायची बिफोर द सफिक्स अमाइन. अमाइन लिहायच्या अगोदर काय करायची, त्याची पोझिशन इंडिकेट करायची. त्यानंतर व्हेन वन ऑर मोर अमायनो ग्रुप्स आर प्रेझेंट द प्रिफिक्स डाय ट्राय एक्सेट्रा यूज. आता जेव्हा दोन किंवा जास्त असतील तर डाय ट्राय टेट्रा असे काय वापरायचे, तिथं सफिक्स प्रिफिक्स वापरायचे. आर यूज्ड विथ प्रॉपर लोकंट. आता प्रॉपर लोकंट म्हणजे प्रॉपर पोझिशनमध्ये जे डाय ट्राय किंवा काय असेल त्याचे नंबर व्यवस्थित इंडिकेट करून ते प्रिफिक्स लिहून त्याचे प्रॉपर नंबर लिहायचे. त्यानंतर इन दिस केस द एंडिंग ई ऑफ पॅरेंट अल्केन इज रिटेन. आता जेव्हा जास्त असतील डाय ट्राय वगैरे असतील, त्यावेळी पॅरेंट अल्केनमधलं जे ई असतं ते आहे तसं ठेवायचं, ते ई काय करायचं नाही, चेंज करायचं नाही. जेव्हा दोन किंवा तीन अमाइन ग्रुप असतील तेव्हा, आणि जेव्हा एकच असतं सिंगल NH2 ग्रुप असेल किंवा सिंगलच अमाइन असेल, सिंगल एकच NH2 ग्रुप असेल तेव्हा अमाइनो ग्रुप असेल, तर तेव्हा काय करायचं, ई रिप्लेस करायचं आणि तिथं अमाइन लिहायचं. पण जेव्हा डाय ट्राय असतील तेव्हा त्याची आधी किती आहेत बघायचं, त्याच्या पोझिशन्स लिहायच्या ते लिहायच्या अगोदर, त्यानंतर डाय ट्राय असेल ते अमाइन्स लिहायचं आणि त्याच्यामधलं अल्केनमधलं जे ई असतं ते तिथं काय ठेवायचं, रिटेन ठेवायचं. तर जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. त्यानंतरचं आहे बघा, सेकंडरी ऑर टर्शरी अमाइन्स आर नेम्ड ॲज एन सबस्टिट्यूटेड डेरिवेटिव्ह ऑफ प्रायमरी अमाइन्स. तर जे सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स असतात ते कसे नेमिंग केलं जातं त्याचं, तर डेरिवेटिव्ह ऑफ प्रायमरी अमाइन्स, जे एन सबस्टिट्यूटेड डेरिवेटिव्ह ऑफ प्रायमरी अमाइन, नायट्रोजन सबस्टिट्यूटेड डेरिवेटिव्ह ऑफ प्रायमरी अमाइन्सने त्याचं नॉमिनक्लेचर केलं जातं. द लार्जेस्ट अल्किल ग्रुप्स अटॅच टू नायट्रोजन इज टेकन ॲज द पॅरेंट अल्केन अँड अदर अल्किल ग्रुप ॲज एन सबस्टिट्यूएंट. आता जो लार्जेस्ट अल्किल ग्रुप असेल ज्याला अटॅच असतो नायट्रोजनला, इज टेकन ॲज पॅरेंट अल्केन. जसं आपण इथरमध्ये, तुम्हाला आठवत असेल बघा, इथरचं जे नॉमिनक्लेचर होतं RO-R-, त्याच्यामध्ये जी लाँगेस्ट चेन असेल, RO ऑक्सिजनच्या एकाच्या साईडची जी लाँगेस्ट चेन असेल ती पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचं, आणि जो स्मॉलर ग्रुप असेल साईड चेनचा, जो स्मॉलर ग्रुप असेल त्याला आपण काय कन्सिडर करतो, तर त्या स्मॉलर ग्रुपला अल्कॉक्सी ग्रुप आणि जी लाँगेस्ट चेन असते ती पॅरेंट अल्केन. मग इथं पण काय करायचं, NH2 ग्रुपच्या किंवा नायट्रोजन, आता सेकंडरी आणि टर्शरीच्या बाबतीत आहे, सो सेकंडरीसाठी काय येईल NH आणि टर्शरीसाठी काय येईल फक्त नायट्रोजन. ह्याच्या दोन्ही साईडमध्ये बघायची जी लाँगेस्ट चेन असेल ती काय कन्सिडर करायची, तर पॅरेंट अल्केन बघा, आणि दुसरी जी असेल ती अल्किल सबस्टिट्यूएंट ॲज एन सबस्टिट्यूएंट. फर्स्ट एक कन्सिडर काय करणार, जी लार्जेस्ट अल्किल ग्रुप अटॅच टू नायट्रोजन इज टेकन ॲज द पॅरेंट अल्केन अँड अदर अल्किल ग्रुप ॲज एन सबस्टिट्यूएंट. दुसऱ्या अल्किल ग्रुपला एन सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं. वाईल नेमिंग अरिल अमाइन्स, एंडिंग ई ऑफ अरिन इज रिप्लेस्ड बाय अमाइन. जेव्हा आता अरिल अमाइन्स म्हणजे बेन्झिन रिंगच्या बाबतीत, जे आपण अरिल अमाइन्स NH2 जर अटॅच असेल त्याचं जर IUPAC नेमिंग लिहिणार असेल तर त्यावेळी काय करायचं, त्याच्यातला ई कशानं रिप्ले ह्याच्यामधला अरिन्समधला ई रिप्लेस करायचा अमाइननं. द कॉमन नेम ऑफ ॲनिलिन इज ऑल्सो ॲक्सेप्टेड बाय IUPAC. जे कॉमन नेम आहे ॲनिलिनचं ते पण IUPAC ॲक्सेप्ट केलं आहे. ते तुम्हाला मी मग असे सांगितलं, जे बेन्झिन रिंगला डायरेक्टली NH2 अटॅच असतो त्याला म्हणतात ॲनिलिन. हे कॉमन नेम आहे पण तेच IUPAC पण काय केलं ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो रिमेंबर सांगितलं आहे, द नेम ऑफ अमाइन कॉमन और IUPAC इज ऑलवेज रिटन इन वन वर्ड. आता हे इम्पॉर्टंट आहे, जे नेम आहे त्याचं ते वन वर्डमध्ये लिहायचं, कुठेही स्पेस ठेवायचं नाही. म्हणजे इथाईल लिहिल्यानंतर मध्ये स्पेस ठेवायचं नाही, डायरेक्ट ते काय लिहायचं, जोडूनच लिहायचं एकाच वर्डमध्ये. इथिलामाइन डायरेक्ट लिहायचं, इथिलामाइन असेल मिथिनामाइन काही असू दे किंवा इथॅनामाइन,
हे पण आय पी एस सी नेम पण काय लिहायचं, जोडूनच लिहायचं ते एकदम एकाच वर्डमध्ये लिहायचं, त्याला मध्ये गॅप ठेवायचा नाही किंवा स्पेस ठेवायचा नाही, हे मेन रूल आहे याच्यामध्ये. सो द नेम ऑफ अमाइन्स कशाच्या बाबतीत, तर अमाइन्सच्या बाबतीत कॉमन ऑर आय पी एस सी इज ऑलवेज रिटन ॲज वन वर्ड, एका शब्दात ते काय केलं जातं, लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल सी टू एच फाईव्ह एन एच टू, तर सी टू एच फाईव्ह म्हणजे इथाईल ग्रुप आहे, सो इथाईल अमाइन हे काय होईल त्याचं कॉमन नेम, आय पी एस सी नेम काय होतं इथेनामाइन. फक्त आणि जोडणी पण बघा, जोडून लिहिले कारण हे काय लिहावं लागतं, तुम्हाला जोडून लिहावं लागतं एकाच वर्डमध्ये, तिथं कोणताही मध्ये स्पेस द्यायचा नाही. कॉमन अँड आय पी एस सी नेम्स ऑफ सम अल्किल अँड अरिल अमाइन्स. आता हे चार्टमध्ये तुम्हाला कॉमन आणि आय पी एस सी नेम्स दिलेत, मग त्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स असं डिव्हिजन करून दिलेले आहेत. पहिल्यांदा बघा प्रायमरी अमाइन्स, फर्स्ट स्ट्रक्चर आहे सी एच थ्री एन एच टू, तर याच्यामध्ये अल्किल ग्रुप कोणता आहे, कॉमन नेम लिहिताना आपण अल्किल अमाइन्स असं लिहितो कॉमन नेम, म्हणजे अल्किल ग्रुप अगोदर लिहायचा त्याला जोडून अमाइन हा शब्द. मग आता याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे त्या फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये सी एच थ्री एन एच टू स्ट्रक्चर बघा सगळ्यांना दिसते काय, तर सी एच थ्री एन एच टू हे स्ट्रक्चर आहे बघा, हा सी एच थ्री एन एच टू ग्रुप. मग त्याचं कॉमन नेम काय होतं, अल्किल ग्रुप कोणता आहे सी एच थ्री, त्याला म्हणतात मिथाईल, सो मिथिल अमाइन त्याचं कॉमन नेम काय येणार आहे, मिथिल अमाइन. आय यू पी एस नेम काय होणार, मिथॅन अमाइन, म्हणजे फक्त जे मिथेनचं तुमचं स्पेलिंग असतं एम ई टी एच ए एन ई, मिथेनमधला ई फक्त रिप्लेस करायचा कशानं, अमाइननं, ते काय होईल आय यू पी एस सी नेम. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा सेकंड सी एच थ्री सी एच टू सी एच टू एन एच टू, बघा स्ट्रक्चर सगळ्यांना दिसते का व्यवस्थित, सी एच थ्री सी एच टू सी एच टू एन एच टू हे स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये आता काय स्ट्रेट चेन दिसते तुम्हाला, त्याच्यामुळे त्याच्यासाठी कॉमन नेमसाठी काय घेतलं आहे, एन प्रोपिल अमाइन, कारण तीन कार्बन आहेत, आहेत का बघा तीन कार्बन, तीन कार्बन असल्यामुळे वन टू आणि थ्री कार्बन, टोटल थ्री कार्बन आहेत. सो थ्री कार्बनचं आपलं जे अल्किल ग्रुप असतो थ्री कार्बनचा तो कोणता असणार आहे, प्रोपाईल ग्रुप, आणि त्याला काय तर एन एच टू अटॅच आहे, अमाइन एन प्रोपिल अमाइन. आता एन कशासाठी घेतले, स्ट्रेट चेन आहे म्हणून एन घेतले एन प्रोपिल अमाइन, तेच आता याचं आय यू पी एस सी नेम. आता अमाइनची तुम्हाला काय दाखवायला सांगितलं त्यांनी, पोझिशन, आय यू पी एस सी नेममध्ये काय दाखवायला लागेल, अमाइनची पोझिशन, कारण जेव्हा कार्बन जास्त असतात, आता इथं कार्बन थ्री आहेत, मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, ह्याची पोझिशन दाखवायला लागेल, अमाइन कोणत्या कार्बनला आहे, कारण फर्स्ट कार्बनला असू शकतं सेकंडला असू शकतं, दोन कार्बन तर होतात. जर तुम्ही ह्या साईडून नंबर केला, नंबर केला कारण आपण अमाइनला कमी पोझिशन द्यायची, इकडून नंबर ह्या कार्बनला असतं तरी ते फर्स्ट ग्रुपला असतं, इथं आहे त्यामुळे पण फर्स्टला आहे, त्यामुळे नंबरिंग करताना जिथं एन एच टू ग्रुप आहे अटॅच तिकडून नंबरिंग करायचं, लो लिस्ट जी पोझिशन असेल ती अमाइनो ग्रुप लिहायला पाहिजे कमी पोझिशन, मग फर्स्ट ग्रुपला काय येईल नंबरिंग केल्यानंतर फर्स्ट ग्रुपला अमाइनो ग्रुप येईल तो अगोदर लिहायचा. मग आणि तुम्हाला माहिती आहे ई आपण काय करतो, रिप्लेस करतो, मग ई कधी ठेवतो, जेव्हा दोन किंवा तीन अमाइन ग्रुप असतील तेव्हा ई आहे तसा ठेवायचा, ई काय करायचं नाही, काढायचं नाही. मग आता इथं काय एकच ग्रुप आहे अमाइन, मग त्याचा फंक्शन किती पोझिशनला आहे, वन कार्बनला आहे, मग नेम काय होईल, प्रोपॅन वन अमाइन, फक्त पोझिशन इंडिकेट करायची आय यू पी एस सी नेममध्ये. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा थर्ड स्ट्रक्चर सी एच थ्री सी एच सी एच थ्री एन एच टू, तर याचं स्ट्रक्चर काय होतं, तर आयसोप्रोपाईल, काय ग्रुप, आयसोप्रोपाईल, कारण जो मधला जो तुमचा जो कार्बन आहे ते दोन्ही जर बघा सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे सी एच थ्री सी एच थ्री, म्हणजे ते स्ट्रक्चर अल्किल ग्रुप कोणता आहे, तर आयसोप्रोपाईल ग्रुप आहे, सो त्याला काय म्हणतात, आयसोप्रोपाईल अमाइन आहे बघा सगळे. आणि मेन काय हे सगळं जोडून लिहायचं आहे तुम्हाला, सगळे मध्ये कुठे कोणताही स्पेस न ठेवता सगळं जोडून लिहायचं आहे जे. आणि आय पी एस सी नेममध्ये कसं होतं, फक्त आपण नंबर इंडिकेट करतोय म्हणून ते डॅश दिले, पण ते काय एकच वर्ड आहे, एका वर्डमध्येच ते सांगितलं जातं. मग काय येणार, आयसोप्रोपिल अमाइन. आता ह्याचं नेम करताना, आय पी एस सी नेम करताना बघा प्रोपॅन, आणि कार्बन नंबर किती, सेकंडला अमाइन आहे, प्रोपॅन टू अमाइन येईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे एन एच टू सी एच टू सी एच टू एन एच टू, आता दोन आहेत ह्याच्यामध्ये किती आहेत, तर दोन आहेत. मग ह्याचं नाव आता बघा कसं होईल, नॉमेनक्लेचर किंवा ह्याचं कॉमन नेम जे आहेत कसं होईल, आता दोन आहेत काय आहेत, तर दोन आहेत, आता एन एच टू ग्रुप दोन आहेत आणि सी एच टू सी एच टू, तर सी एच टू सी एच टू असतं तेव्हा काय असतं, तर त्याच्यामध्ये बघा अल्किल ग्रुप आहे का सांगायचं, अल्किल ग्रुप म्हणजे काय म्हणतो आपण, एक हायड्रोजन ॲटम लेस पाहिजे, जे कार्बनचं असेल त्याचे त्याच्यापेक्षा एक हायड्रोजन ॲटम लेस पाहिजे, जे अल्केनचं स्ट्रक्चर असेल रेग्युलर त्याच्यापेक्षा एक हायड्रोजन ॲटम लेस. मग आता याच्यामध्ये बघा सी एच टू सी एच टू असं स्ट्रक्चर आहे, सी एच टू आणि सी एच टू, बाकीचं एन एच टू वगैरे असतील त्याला अटॅच. मग याच्यामध्ये कार्बन किती आहेत, तर दोन आहेत, म्हणजे आता कार्बन दोनचं अल्केन कोणतं असतं, इथेन, इथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सी टू एच सिक्स
मग आता आपल्याला स्ट्रक्चरवरनं हायड्रोजन किती आला पाहिजेत, पाच आले तर तो काय असतो, अल्किल ग्रुप. पाच आले तर अल्किल ग्रुप, पण इथं काय आहेत हायड्रोजन चार, किती आहेत चार आहे, त्याच्यापेक्षा पण एक हायड्रोजन लेस आहे, तेव्हा त्याला काय म्हणतात तर अल्किलिन ग्रुप, म्हणजे वाय वाय एल ई एन ई असं सफिक्स इथं लावायचा. म्हणजे आता हा कशासाठी, इथिनसाठी. जर मिथिल असतं तर काय लावतात, सी एच टू ग्रुप, मिथिलिन ग्रुप त्याला म्हणतात. कोणता ग्रुप म्हणतात, मिथिलिन ग्रुप. तसं आता इथं सी एच टू, सी एच टू आहे, म्हणजे काय म्हणायचं त्याला, इथिलिन ग्रुप, ई टी एच वाय एल ई एन ई, इथिलिन ग्रुप. मग ते लिहायचं इथिलिन, कारण ते सी एच टू सिंगल बॉन्ड, सी एच टूसाठी इथिलिन आलं. जर तिथं सी एच टू सी एच थ्री असतं तर तुमचं काय आलं असतं, इथाईल ग्रुप आला असता. पण काय सी एच टू दोन हायड्रोजन आयटम लेस आहेत, त्यामुळे तिथं काय आलं बघा, इथिलिन आणि दोन एन एच टू ग्रुप असल्यामुळे डाय अमाईन. सो इथिलिन डाय अमाईन. आता इकडे नेमिंग केलं तर आता इथं काय करायचं, दोन आहेत एन एच टू ग्रुप, त्यामुळे जे ई आहे ते काय करायचं नाही, तिथून रिप्लेस करायचं नाही, ई आहे तसं ठेवायचं, ई काय करायचं नाही, रिटेन ठेवायचं तिथं. म्हणजे ते काय करायचं नाही, आपल्याला रिप्लेस करायचं नाही, ई आहे तसं ठेवणार. सो इथेन वन टू डायमाईन, कारण वन टू पोझिशनला अमाईन ग्रुप आहे, इथेन वन टू डायमाईन हे त्याचं नेम होईल. त्याच्यानंतरचं आहे बघा, सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सी एच टू एन एच टू, आता हे काय अलील अमाईन, अलील ग्रुप आहे, सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू, हा काय अलील ग्रुप. आता अलील ग्रुप तुम्हाला भरपूर वेळा झाले, अलिलिक आणि व्हिनिलिक. अलील ग्रुप कधी असतो, जो हा मेन तुमचा एन एच टू ग्रुप आहे, त्या कार्बनच्या पुढच्या कार्बनला डबल बॉन्ड असेल, ज्या कार्बनला एन एच टू अटॅच आहे, म्हणजे कोणताही फंक्शनल ग्रुप असेल त्याच्या पुढच्या कार्बनला जर डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतात अलिलिक ग्रुप. आणि व्हिनिलिक कधी असतो, त्याच कार्बनला जर डबल बॉन्ड असेल, ज्याला एन एच टू फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्याला जर डबल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात, व्हिनिलिक. मग आता हे काय असतं, अलिल अमाईन त्याला म्हणणार आहे, अलिलिक कार्बन आहे. म्हणून याचं जर नेम केलं आयुपीएससीने तर काय येतं, प्रोप टू ई एन वन अमाईन. तर ई एन म्हणजे काय, तर डबल बॉन्ड आहे, दोन सेकंड पोझिशन ते दिले, प्रोप टू ई एन वन अमाईन. आता वन अमाईनला काय दिले, इथं फर्स्ट पोझिशन दिले, जो कार्बन आहे अमाईनचा एन एच टू ग्रुपचा जो कार्बन आहे त्याला फर्स्ट पोझिशन, त्यानंतरचा जो सेकंड आहे सेकंड ग्रुपला काय डबल बॉन्ड आहे, म्हणून काय लिहिलं आहे बघा, प्रोप टू ई एन. ई एन कशासाठी आहे, तर डबल बॉन्डची पोझिशन सांगितली ते दोन, प्रोप टू ई एन वन अमाईन, याचं नेमिंग होतं प्रोपिन जे म्हणतो आपण ते. त्याच्यानंतर आता अरिल अमाईन्स आहेत बघा, एन एच टू डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात, अॅनिलिन किंवा फिनिल अमाईन पण म्हटलं जातं, अॅनिलिन ऑर फिनिल अमाईन, किंवा आय पी एस सी नेम काय होतं याचं, अॅनिलिन ऑर बेन्झा अमाईन, कारण बेन्झिन बेन्झिनमधला ई फक्त रिप्लेस करायचं कशानं, अमाईननं, अॅनिलिन किंवा त्यालाच काय म्हणतात, बेन्झा अमाईन पण. सो त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा स्ट्रक्चर, हे लक्षात ठेवा, बेन्झिनला जेव्हा डायरेक्टली एन एच टू अटॅच असतं तेव्हा त्याला म्हणतात अॅनिलिन ऑर फिनिल अमाईन, किंवा अॅनिलिन ऑर बेन्झा अमाईन, बेन्झा अमाईन. देन एन एच टू सी एच टू सिक्स एन एच टू, काय स्ट्रक्चर आहे बघा, एन एच टू सी एच टू सिक्स एन एच टू, तर हे जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात, तर हेक्झा मिथिलिन डायमाईन. स्ट्रक्चर बघा, हेक्झा मिथिलिन डायमाईन, आधी ते स्ट्रक्चर काढून घ्या वाटल्यास, सी एच टू सिक्स, आता सी एच टू ग्रुप आहे, तुम्हाला मागाशीच सांगितलं मी, सी एच टू ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतात, मिथिलिन ग्रुप. सी एच थ्री असेल तर मिथाईल म्हणतो आपण, पण सी एच टू असेल तर काय म्हणायचं, मिथिलिन ग्रुप. इथाईलच्या बाबतीत पण आपण बघितलेलं, चारच हायड्रोजन होते, सहा पाहिजे होते, चारच होते, त्याला आपण म्हणतो आपण इथिलिन. आता इथं सी एच टू आहे म्हणजे काय म्हणणार, मिथिलिन, पण त्या सी एच टू किती आहेत, तर सहा आहेत, सी एच टू किती आहेत, सहा. सो हेक्झा मिथिलिन आणि दोन एन एच टू ग्रुप आहेत, मग काय येईल, डायमाईन, हेक्झा मिथिलिन डायमाईन. ह्याच्यामध्ये आता ई रिप्लेस करायचं नाही, दोन ग्रुप आहेत त्यामुळं, मग काय येईल, हेक्झेन वन सिक्स डायमाईन, कारण सहा एक फर्स्ट पोझिशनला एन एच टू आहे, दुसरा कोणता, सिक्स पोझिशनला आहे. सो वन सिक्स डायमाईन, हेक्झेन वन सिक्स डायमाईन. आता हे जे स्ट्रक्चर जर काढायचं झालं, सी एच टू सिक्स एन एच टू म्हटलं, ते कसं स्ट्रक्चर असेल बघा, एन एच टू, त्याच्यानंतर सी एच टू सी एच टू सी एच टू, असे काय असतील, सहा सी एच टू असतील, वन टू थ्री फोर, इथं काढते मी खाली, फाईव्ह आणि सिक्स, आणि परत काय असणार आहे, एन एच टू. म्हणून ह्या एवढ्या ओव्हरऑल स्ट्रक्चरसाठी काय दिले, त्यांनी सहा लिहिले, म्हणजेच एन एच टू सी 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 एच टू आणि एन एच टू, जे सी एच टू आहे ते सहा ग्रुप असतील म्हणून ते एकत्र दिले. त्यामुळे फर्स्ट कार्बनला जर इकडून फर्स्ट कार्बन कन्स्ट्रक्ट केला तर फर्स्ट हा काय येतो, सहा कार्बनला एन एच टू, त्यामुळे वन सिक्स डाय अमाईन येईल, हे त्याचं आय पी एसचं नेमिंग होतं. त्यानंतरचं नेक्स्ट दिले बघा, सी एच थ्री एन एच टू, तर ह्याचं नेम काय होईल, पॅरा, पॅरा ग्रुपला आहे, वन फोर पोझिशनला आहे बघा, त्याच्यापासून बरोबर फोर पोझिशनला आहे, जर हा घेत एन एच टू ग्रुप आहे, वन टू थ्री आणि फोर. आता आपण अमाईनचं सबस्टंट इथला काय म्हणतात, पॅरा टोलिडिन, काय म्हणणार आहेत, पॅरा टोलिडिन. आणि जर आय पी एस सी नेम केलं तर काय होतं, ह्याचं फोर मिथाईल
ॲनिलिन. आयुपीएस नेम काय, फोर ग्रुपला मिथाईल ग्रुप आहे, सो फोर पोझिशनला फोर मिथाईल आणि एन एच टू अटॅच असल्यामुळे बेन्झिन रिंगला त्याला काय म्हणतात, ॲनिलिन. नेम काय होईल, फोर मिथाईल ॲनिलिन. त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा, सी एच टू आहे, तर इथं बेन्झिन रिंग नाही आहे, आतमध्ये डबल बॉन्ड नाही आहेत. मग काय स्ट्रक्चर त्याला म्हणतात, सायक्लो, सायक्लोहेक्झेन. जर डबल बॉन्ड नसतील, फक्त इतकं स्ट्रक्चर असेल, तर त्याला काय म्हणतात, सायक्लोहेक्झेन. आणि त्याला एन एच टू आहे, मग हेक्झेनमधलं काय करायचं, ई फक्त रिप्लेस करायचं आणि अमाईन लिहायचं, काय येईल, सायक्लोहेक्झिल अमाईन. जर वाय एल आपण म्हणतो अल्किल ग्रुप, सायक्लोहेक्झिल अमाईन. आणि इथं काय होईल, सायक्लोहेक्झॅन अमाईन. ह्याच्यामध्ये आय यू पी एस सी नेममध्ये ई रिप्लेस करून फक्त काय येईल, अमाईन येईल, सायक्लोहेक्झॅन अमाईन. त्यानंतरचं आहे बघा, नेक्स्ट स्ट्रक्चर सी एच टू एन एच टू. सी आता हे काय, बेन्झाईल ग्रुप आहे, बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच नाही आहे. जसं आपण बेन्झिल अल्कोहोल म्हणतो, सी सिक्स एच फायू सी एच टू ओ एच, तसंच आहे सी सिक्स एच फायू सी एच टू एन एच टू स्ट्रक्चर आहे बघा, सी सिक्स एच फायू सी एच टू एन एच टू. जसं बेन्झिन अल्कोहोलच्या बाबतीत होतं सी सिक्स एच फायू सी एच टू ओ एच, त्याला आपण बेन्झिन अल्कोहोल म्हणत होतो. तसं इथं काय, तर सी सिक्स एच फायू सी एच टू एन एच टू, याला काय म्हणतात, बेन्झिल अमाईन. बेन्झाईल ग्रुप आहे तो, सो बेन्झिल अमाईन. आणि इकडं त्याचं आय यू पी एस सी नेम काय होईल, फिनिल मिथेन मिथामाईन. कारण ही जी रिंग आहे, ही जी पूर्ण रिंग आहे, ती काय होते, फिनिल. आणि ह्याला काय म्हणतात, मिथामाईन. फिनिल मिथामाईन असं नेमिंग होतं त्याचं. त्यानंतरचं लास्ट स्ट्रक्चर आहे बघा, प्रायमरी अमाईन्समधलं जे लास्ट स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, बी आर एन एच टू. म्हणजे एन एच टू ग्रुप आटायचे, आता एन एच टूच्या किती पोझिशनला आहे, तर पॅराच पोझिशनला आहे बघा. हे वन टू आणि थ्री फोर, कुठूनही नंबरिंग करा तिकडून जरी केलं तरी फोर पोझिशनलाच येतं. फोर पोझिशनला आहे पॅरा, म्हणजे काय येईल, पॅरा ब्रोमो आणि ॲनिलिन. कारण ते आपण ॲनिलिनचे डेरिवेटिव्ह म्हणून त्याचं नंबरिंग करतो. सो पॅरा ब्रोमो ॲनिलिन, इथं काय येईल, फोर ब्रोमो ॲनिलिन किंवा फोर ब्रोमो बेन्झामाईन असंही नेमिंग केलं जातं. कारण हे एवढं जे स्ट्रक्चर राहतं विदाऊट ब्रोमिन काय असतं, ते बेन्झामाईनचं स्ट्रक्चर असतं. फोर ब्रोमो बेन्झामाईन जरी केलं तरी लिहिलं तरी चालतं आय यू पी एस सीमध्ये, किंवा ॲनिलिन पण आय यू पी एस सीने ॲक्सेप्ट केलं आहे, फोर ब्रोमो ॲनिलिन. आता हे लक्षात ठेवा, पॅरा अर्थ वगैरे ह्या ज्या पोझिशन्स आहेत त्या फक्त कशामध्ये येतात, कॉमन नेममध्ये येतं. जे नंबर्स असतील ते आय यू पी एस सी नेमिंगमध्ये येतात. त्यानंतरचं आहे नेक्स्ट बघा, सेकंडरी अमाईन्स. तर सेकंडरी अमाईन्सचं कसं नेमिंग करायचं ते, तर ह्याच्यामध्ये फक्त जे आय यू पी एस सी नेम आहेत सेकंडरी अँड टर्शरी अमाईन्ससाठी, ते काय केलं, कन्सिडर केलं जातात, यन सबस्टिट्युटेड डेरिवेटिव्ह. तिथं व्यवस्थित समजून घ्या, यन सबस्टिट्युटेड डेरिवेटिव्ह असं कन्स्ट्रक्ट केलं जातं. मग आता इथं बघा, सी एच थ्री एन एच सी एच थ्री. आता इथं हे सेकंडरी अमाईन आहे. आता याचं जे कॉमन नेम जसं आपण करतो तसंच, फक्त अल्किल ग्रुप बघायचे, सी एच थ्री सी एच थ्री, दोन अल्किल ग्रुप आहेत. मग काय होईल, याच्यामध्ये दोन मिथिल ग्रुप आहेत, सो डाय मिथिल नेम लिहिताना काय येईल, डाय मिथिल अमाईन आहे असंच लिहायचं. फक्त दोन मिथिल ग्रुप आहेत म्हणून त्याच्या अगोदर काय केलं, डायल डाय मिथिल, आणि हा अमाईन अमाईनसाठी आपण अमाईन लिहिलं, सो डाय मिथिल अमाईन. त्यानंतरचं जे त्याचं आय यू पी एस सी नेम, तर याचं आय यू पी एस सी नेम काय करायचं, आय यू पी एस सी नेममध्ये एक जी लॉंगेस्ट चेन असेल ती काय कन्सिडर करायची, पॅरेंट अल्केन. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो काय कन्सिडर करायचा, तर त्याचा सबस्टिट्युएंट, एन सबस्टिट्युएंट त्याला काय म्हणतात, तर एन सबस्टिट्युएंट. मग आता इथं जे स्ट्रक्चर आहे बघा, ते स्ट्रक्चर काय आहे, तर सी एच थ्री एन एच सी एच थ्री असं स्ट्रक्चर आहे. तर हे दोन्ही सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे, त्यामुळे तुम्ही कोणतंही ह्या साईडचं जरी अल्केन म्हणून कन्सिडर केलं तरी चालेल, किंवा इकडच्या साईडचं जरी अल्केन कन्सिडर केलं तरी चालेल. मग आता बघा काय करूया आपण, कोणत्या पण एका साईडचं करा अल्केन कन्सिडर. मग आता स्ट्रक्चर लिहिलं सी एच थ्री एन एच सी एच थ्री. मग आता आपण हे अल्केन कन्सिडर करू आणि हा काय करूया, सबस्टिट्युएंट. मग सबस्टिट्युएंट काय, मिथाईल सबस्टिट्युएंट आहे, सो एन त्याला काय म्हणतात, एन सबस्टिट्युएंट. एन वापरायचं त्याच्यासाठी, एन सबस्टिट्युएंट, एन मिथिल हा ग्रुप आहे कोणता आपला, मिथिल, एन मिथिल. आणि हे काय, मिथिल अमाईनचं स्ट्रक्चर, एन मिथिल मिथिल अमाईन. हे याचं काय होईल, नेमिंग होईल, मिथा अमाईन, एन मिथिल मिथा अमाईन. कारण मिथिल मिथेन ग्रुपला काय, एन एच अटॅच आहे, एन एच दो एन एच फंक्शनल ग्रुप तिथं अटॅच आहे. आपण काय करतो, फक्त ई रिप्लेस करतो आणि तिथं अमाईन लिहितो. सो एन मिथिल मिथा अमाईन हे काय होईल, त्याचं नेमिंग होईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा, सी एच थ्री सी एच टू एन एच सी एच थ्री. आता याच्यामध्ये अनसिमेट्रिक स्ट्रक्चर आहे, त्यामुळे इथं तुम्हाला कळेल व्यवस्थित काय स्ट्रक्चर आहे, तर सी एच थ्री सी एच टू एन एच आणि सी एच थ्री. तर इथं काय करायचं, जी लॉंगेस्ट चेन असेल ती पॅरेंट अल्केन, हे काय येईल पॅरेंट अल्केन, आणि हे काय येईल तुमचं सबस्टिट्युएंट. मग ते काय काय म्हणायचं, एन सबस्टिट्युएंट. सो एन नेम काय होईल, ये सी एच थ्री ग्रुप आहे म्हणजेच मिथाईल ग्रुप, सो एन मिथाईल. तर हे सी एच थ्री सी एच टू आहे म्हणजे कोणतं, इथाईल इथामाईन.
काय होईल, यन मिथाइल इथॅमाईन, हे त्याचं नेमिंग होईल. तेच दिले बघा, यन मिथिल इथॅनामाईन हे स्ट्रक्चर. त्याच्यानंतरचं आता नेक्स्ट आहे बेन्झिन रिंगला NHCH3. आता याच्यामध्ये पण एका साईडला बेन्झिन रिंग आहे, दुसऱ्या साईडला CH3. मग आता याचं कॉमन नेम काय होतं, मिथिल फिनिल अमाईन. कारण आता दोन अल्किल ग्रुप्स आहेत बघा, एक मिथिल अल्किल ग्रुप आहे, एक फिनिल अल्किल ग्रुप आहे. मग IUPAC प्रमाणे पहिला कोणता येतो, सॉरी अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला कोणता ग्रुप येतो, तर मिथिल ग्रुप. त्यामुळे तो फर्स्ट लिहिला आहे कॉमन नेममध्ये बघा, CH3 आणि हा CH3 आणि फिनिल ग्रुप आहे. मग फिनिल आणि मिथाईल ज्यामध्ये IUPAC अल्फाबेटिकल प्रमाणे, IUPAC ने अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला कोणता येतो, तर मिथाईल ग्रुप. हा जो मिथाईल आहे तो येतो अल्फाबेटिकल प्रमाणे. मग काय येणार, मिथाईल फिनिल अमाईन. त्याला काय म्हणतात, तर मिथाईल फिनिल अमाईन. त्याचं जे IUPAC नेम करायचं झालं, तर आता IUPAC नेम कसं करायचं, तर बघा यन जे एक सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं. आता मिथिलच लहान आहे त्यामुळे ते या बाकीचं जे स्ट्रक्चर आहे तुमचं ते ॲनिलिन असं कन्सिडर करतात. सो यन मिथिल ॲनिलिन, कारण ते जे आहे कॉमन नेम आहे पण IUPAC ने पण ॲक्सेप्ट केलं. सो NH काय म्हणतात त्याला, यन सबस्टिट्यूटेड म्हणजे SCH3 ग्रुप. सो यन मिथाईल ॲनिलिन येईल, और यन मिथाईल बेन्झामाईन असंही त्याचं स्ट्रक्चर होतं, यन मिथाईल बेन्झामाईन किंवा यन मिथाईल ॲनिलिन. आणि त्याच्यानंतरचं लास्ट स्ट्रक्चर आहे बघा, C6H5NH C6H5. आता इथं पण सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे, कोणतंही तुम्ही घेतलं तरी चालतं. इथं C6H5NH C6H5 काय होईल, आता फिनिल रिंग आहे, फिनिल ग्रुप आहे, सो डायफिनिल अमाईन होईल. आणि इकडं बघा यन एक फिनिल म्हणून कन्सिडर करा, यन फिनिल, आणि हे काय होईल बेन्झामाईन. बेन्झिन रिंगला NH आहे म्हणून बेन्झा अमाईन, बेन्झिनमधलं फक्त ई रिप्लेस करायचं आणि अमाईन लिहायचं. हे असं नेमिंग होतं तुमचं IUPAC आणि कॉमन नेम. आणि टर्शरी अमाईनच्या बाबतीत पण जसे आपण सेकंडरी अमाईनला रूल वापरले, तसेच आता बघा CH3 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 आणि यन आहे काय म्हणतात त्याला, तर ट्राय तीन मिथिल ग्रुप आहेत म्हणून काय येईल, ट्राय मिथिल अमाईन. काय नेम होईल त्याचं, ट्राय मिथिल अमाईन. आता याच्यामध्ये दोन ग्रुप, आता एक काय करायचं तुमचं पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करायचं बघा, CH3 आणि CH3. आता ह्याच्यातलं काय, जी लॉंगेस्ट चेन असेल ती पॅरेंट आणि बाकीचं सबस्टिट्यूएंट. आता याच्यामध्ये काय सगळे ग्रुप सेमच आहेत, सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे, कोणतंही पॅरेंट म्हणून कन्सिडर करा आणि बाकीचे दोन काय करा, सबस्टिट्यूएंट. मग बघा आता हे आपण एवढं पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करूया, मग आणि हे दोन काय करूया, सबस्टिट्यूएंट कन्सिडर. हे दोन सबस्टिट्यूएंट येतील म्हणजे कोणते सबस्टिट्यूएंट आहेत, तर मिथाईलच आहेत. त्याला म्हणतात N N- दोन वापरतात. सो N N डाय मिथिल दोन आहेत म्हणून काय येईल, NN डाय मिथिल. आणि आता हे CH3N आहे म्हणजे कुठला अल्केन आपला आहे, मिथ्यामाईन, कारण मिथेनमधला ई रिप्लेस करायचं तिथे काय लिहायचं, अमाईन. सो NN डाय मिथाईल मिथ्यामाईन हे काय होईल, याचं नेमिंग होईल NN डाय मिथिल मिथ्यामाईन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा, C2H5N CH3 CH3. आता ह्याच्यामध्ये जे C2H5N आहे ही लॉंगेस्ट चेन आहे, ही काय होईल तर पॅरेंट अल्केन कन्सिडर करा, म्हणजे C2H5N CH3 आणि हे CH3. हे काय होईल, याचं पॅरेंट अल्केन होईल आणि हे दोन ग्रुप N सबस्टिट्यूएट काय येईल, मग N डायमिथिल, NN आहेत त्यामुळे दोन्ही पण ग्रुप सेम आहेत, NN डायमिथिल. NS वापरायचं, तर 1, 2 वगैरे काय वापरायचं नाही, N डेरिवेटिव्ह म्हणतात किंवा N सबस्टिट्यूएट म्हणतात. त्यामुळे काय येईल, NN डायमिथिल इथॅन अमाईन, किंवा इथेनमधला ई रिप्लेस करायचं ना, अमाईन इथॅमाईन, NN डायमिथिल इथॅमाईन हे स्ट्रक्चर होईल, NN डायमिथिल इथॅमाईन. त्यानंतरचं आहे बघा थर्ड ह्याच्यामध्ये टर्शरी अमाईनमध्ये CH3N C3H7 आणि C2H5. आता ह्याच्यामध्ये जी लॉंगेस्ट चेन आहे ती कोणती कन्सिडर करा, C3H7 आणि C2H5 आणि CH3 ग्रुप. मग आता ह्याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप आहेत, एक CH3N एक C2H5. आता IUPAC नेम लिहित कॉमन नेम लिहिताना काय करणार तुम्ही, इथिल मिथिल आणि लॅन प्रोपिलामाईन असं, म्हणजे यन इथिल मिथिल प्रोपिलामाईन हे होतं त्याचं आहे तसं. पण अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला कोणता ग्रुप येतो तो लिहायचा, अल्फाबेटिकल प्रमाणे कोणता येतो, इथिल ग्रुप, त्याच्यानंतर मिथिल ग्रुप आणि यन प्रोपिलामाईन. यन म्हणजे काय, स्ट्रेट चेन आहे म्हणून ते यन वापरलं, यन प्रोपिल अमाईन. मग काय आलं, इथिल मिथिल यन प्रोपिल अमाईन. त्यानंतरचं जे स्ट्रक्चर आहे यन इथायला, आता इथं पण काय करायचं, सगळे यन डेरिवेटिव्ह वापरायचे. तर याच्यामध्ये C3H7 हे तेवढं आपण काय म्हणणार आहे, प्रोपॅमाईन, म्हणजे ए प्रोपेनमधलं ई रिप्लेस होईल, अमाईन येईल, प्रोपॅमाईन येईल. पण हे जे CH3 आणि हा C2H5 हे काय सबस्टिट्यूएंट आहेत तिथं, CH3 आणि C2H5. मग आता याच्या अल्फाबेटिकल प्रमाणे कोणता पहिल्यांदा येतो, तर C2H5 म्हणजे इथाईल. सो काय येईल, यन इथाईल. त्यानंतरचा दुसरा आहे मिथाईल ग्रुप, यन मिथाईल आणि प्रोपॅन 1 अमाईन. प्रोपॅनमधल्या एका कार्बनला 1 आहे म्हणून प्रोपॅन
वन अमाइन, कारण वन पोझिशनला अमाइन ग्रुप आहे प्रोपेनमधला, म्हणून तुम्हाला पोझिशन इंडिकेट करावी लागेल. सो प्रोपॅन वन अमाइन हे नेमिंग होईल. मला वाटतं आता परफेक्ट तुम्हाला नेमिंग समजलं असेल. त्यानंतरचं आता जे नेक्स्ट आहे स्ट्रक्चर, सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी टू एच फाईव्ह यन सी एच थ्री. तर ह्याचं जे नेमिंग आहे ते पण तसंच करायचं. आता यन ग्रुपला बघा किती किती वरती जी आहे चेन, सी एच सी एच थ्री सी एच सी एच थ्री आणि खाली सी टू एच फाईव्ह सी एच थ्री वरती जी चेन आहे ती काय होईल, पॅरेंट, त्याला काय म्हणतात, आयसोप्रोपायलामाइन. जी पॅरेंट चेन आहे ती, ही बघा ही जी पॅरेंट चेन आहे वरती, ते काय असणार आहे, पॅरेंट अल्किन. ती काय तर प्रोपिलामाइन, आयसोप्रोपिलामाइन. कारण आयसो का म्हणायचं, हे दोन सी एच थ्री आणि सी टू एच फाईव्ह हे ग्रुपमुळे त्याला काय म्हणतात, आयसोप्रोपिलामाइन. सो इथिल मिथिल आहे ते सबस्टुएंट्स आहेत. पहिल्यांदा अल्फाबेटिकल प्रमाणे इथिल इथिल मिथिल आयसोप्रोपिल अमाइन. आता आय यू पी एस सी नेममध्ये काय होणार, यन इथिल टू मिथिल. फक्त सेकंड पोझिशनला यन ग्रुप आहे. कार्बनचा नंबरिंग केल्यानंतर वन टू आणि थ्री वरच्या ज्या चेनमध्ये बघा, चेनमध्ये नंबरिंग केल्यानंतर सेकंड कार्बनला काय येतं, तर यन ग्रुप येतो. म्हणून काय येणार, सेकंड टू म्हणजे प्रोपॅन टू अमाइन, हा टू नंबर काय येतो, सेकंड नंबरला येतं. बघा तिथं चेनमध्ये सेकंड नंबरला काय, तर जो यन अटॅच आहे सी एचला यन अटॅच आहे, त्यामुळे काय येणार, प्रोपॅन टू अमाइन. यन इथाईल यन मिथाईल, कारण इथाईल ग्रुप आधी येतो अल्फाबेटिकल प्रमाणे, त्यामुळे तो आपण लिहिला यन इथाईल यन मिथाईल प्रोपॅन टू अमाइन. आणि जे लास्ट स्ट्रक्चर आहे बेन्सिन रिंगला काय, तर यन सी एच थ्री आणि सी एच थ्री. आता हे दोन्ही सबस्टिट्यूट काय येणार, यन यन डायमिथाईल ॲनिलिन, कारण एन एच टू असल्यामुळं त्याला आणि यन सबस्टिट्यूटेड आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, ॲनिलिन. सो एन यन डायमिथिल काय येईल, ॲनिलिन. आणि त्याचं आय यू पी एस नेम यन यन डायमिथिल, दोन्ही ग्रुप सेम आहेत, त्यामुळे डायमिथिल बेन्झा अमाइन. काय म्हणतात, बेन्सिन अमाइन असतात, तिथलं ई फक्त रिप्लेस होणार, बेन्झा अमाइन हे स्ट्रक्चर होईल. मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित आय यू पी एस सी नेमिंग समजलं असेल. परत एकदा सगळे एक्झाम्पल बघा आणि व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. आजचं लेक्चर आता आपण इथं स्टॉप करू, नेक्स्ट लेक्चरला प्रिपरेशन मेथड स्टार्ट करूया. थँक्यू.